जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील अंबाबारी येथील देहली नदीवरील देहली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत चोवीस तासात वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी एकशे सत्त्याण्णव पूर्णांक सत्तर शतांश मीटरची नोंद झाली आहे व प्रकल्पाच्या धरणावरून पाणी ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहण्यास आज दुपारी चार वाजेच्या सुमारास सुरुवात झाली आहे त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी व नागरिकांनी अंबाबरी येथील देहली मध्यम प्रकल्पाच्या प्रकल्पातून होणाऱ्या सांडव्याचे मनमोहक दृश्य बघण्यासाठी सायंकाळी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते एकंदरीतच मागील गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यातील व अक्कलकोवा तालुक्यातील बहुचर्चित असा देहली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून या मध्यम प्रकल्पात एकोणीस पूर्णांक आठ शतांश दलघमी इतका जलसाठा आज निर्माण झाला असून यामुळे अक्कलकोवा तालुक्यातील शेतकरी तसेच परिसरातील ग्रामस्थांना व लगतच्या गावांना आगामी काळात पाणी टंचाईचा तालुक्यातील बहुचर्चित असा देहली मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रशासनातर्फे तसेच परिसरातील शेतकरी व नागरिकांतर्फे समाधान व्यक्त केले जात आहे देहली नदीकाठावरील डाव्या तीरातील रायसिंगपूर पुनर्वसन अंबाबारी जुना नागरमुथा नवा नागरमुथा गोटपाडा, कोराई खापर तर उजव्या तीरावरील रांजणी घुनशी लालपूर वल्ली कोराई तसे सोनापाटी कोयली विहीर खटकुवा पोहरा गंगापूर घंटाणी वाकाधामन विहीर कंकाळी या कालव्यावरील गावातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे देहली काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये असे आवाहन नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे सपना चौधरी जयमल्हार न्यूज नंदुरबार